नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी ना घराची साफसफाई करायला काढलेली आहे, तसंच इतरही बाहेरची कामं केलेली आहेत आणि ते सर्व रुटीन आपल्याला दुपारपर्यंतचं शेअर केलेलं आहे. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपले पाहुणे सुरू झालेले आहेत बाळाला बघण्यासाठी, तर चाललो आहोत साडी घ्यायला. आणि साडी आपली नेहमीच्या ठिकाणीच घेणार आहोत, कृष्णा टेक्सटाईलमध्ये. तर बघूया साड्या कुठल्या आणि कशा आवडतात ते. साड्या आणायच्या आहेत, त्याचसोबत ना किराणा पण आणायचा आहे. निखिल आणि मी जाणार आहे खैरनार सरना, मात्र आज ना त्यांचे काही काम आहेत बाहेरचे, तर ते बाहेर जाणार आहे. तू नाही, आम्ही चाललो. गबरूला वाटलं होतं मला पण यायचं, तो लगेच उठून उभा राहिला होता. मी आजकाल काय करते ना, जर एखादं काम करायला बाहेर निघाली ना, त्यासोबत दोघं तिघं कामं असे ठरवून घेते की आज हे करायचं आहे, तेच त्या दिवशी पूर्ण करायचं. म्हणजे ना सुटसुटीत पण आपण येतो कामामध्ये आणि कामही अगदी सुरळीत होतात. तर आज मला किराणा पण आणायचा आहे, परत बाळाला बघायला पाहुणे येतील म्हटलं आता, तर साड्या पण आणून ठेव म्हटलं घरामध्ये. मग त्यामुळे ना ती तयारी माझी चाललेली आहे सगळी, कारण बाळाला बघायला पाहुणे आले, सुरू झाले ना एकदाचे, तर मग घरात नाही निखिलचं बघा कसा करतो. तो अशी ना नेहमी नक्कलच करत असतो काही ना काही, त्याचं बाळ आलं तरी तो बाळच आहे अजूनही माझ्यासाठी, तो बाळच राहणार आहे मी दर व्हिडिओत सांगते. तर आता इथे कृष्ण टेक्सटाईल म्हणून आहे, तर तिथे मी नेहमी साड्या घेत असते आणि होलसेल मार्केटचं आहे ते, तर छान अशा साड्या पण मिळतात आणि रेट पण रिजनेबल असतात. त्याच्या दुकानातलं मी काय आपल्याला दाखवलं नाही, कारण ना मध्ये कसं त्या लोकांना तसं चालतं नाही चालतं. पण ना नंतर लगेचच मी किराणा आणायला गेली आणि तिकडनंच किराणा पण घेऊन आली, म्हणजे दोघं कामं एकाच वेळेस करून घेतले. आणि आता घरी आलेलो आहोत, सुरुवातीला ना किराणा आवरून घेते, दुसरं काम पण काढायचं ना आवरायचं, तर मग साड्या लगेच ठेवून दिल्या खराब होतील म्हणून. हा काय माझा प्रमोशन व्हिडिओ ना, हे माझा महिन्याचा जो किराणा आहे ना, इथे आमच्या जवळच असं कांग्रेया म्हणून मॉल आहे, तिथून मी दर महिन्याला किराणा आणते, लासणे आणते, पेस्ट, नंतर भांड्यांचे साबण, महत्वाच्या वस्तू पहिले आणते. म्हणजे कसे ना शेंगदाणे, शेंगदाणे पण लागतात ना महिनाभर वापरायला. शॅम्पू आणले, चहा साखर पहिले लागते घरात, कसं चहा साखर असली की असं वाटतं की सगळं आहे घरामध्ये. चहा साखर, शेंगदाणे, पोहे ही वस्तू असल्या ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ लागतं आणि गूळ पण वापरते मी चहाला, साखर, कधी कधी मग गूळ. गुळाचे भरपूर पदार्थ होतात, कारण किचनच्या चॅनलला ना कधी कधी स्वीट होतं, कधी काही वस्तू केल्या जातात. डाळ्या मी काय मारून ठेवते, कारण ना असं काही मटन चिकनची आपण भाजी करतो ना, तर त्यावेळेस डाळ्या दळून घ्यायच्या, खूप छान अशी चव येते. जास्त लोक असले ना तर मग डाळ्या दळून भाजी करते. साखर मी यावेळी जास्त आणलेली आहे, बाकीचे पुडे मध्ये आहेत अजून, आणि किलोचाच पुडा आणते मी, तेवढाच बरोबर फोडते, एका डब्यामध्ये सर्व पुडे ठेवून देते आणि एकच वापरायला घेते, जो आपला रेग्युलर चहाचा डबा मी वापरते ना त्याच्यामध्ये ठेवत असते. आणि हे साबणं वगैरे आहेत ना, ॲक्च्युली ना मशीनमध्ये धुणं धुतलं जातं आणि साबणं मात्र मला लागतात, मी स्वतःचे कपडे स्वतः धुते, मी मशीनमध्ये धुत नाही. म्हणजे जास्त करून मी मशीनला कपडे लावतच नाही, कधीतरी अशी लावते म्हणजे खूप गावून आलो आणि जास्तीचं आता धुणं आहे, त्यावेळेस मी माझे असे कपडे टाकत असते धुण्यात म्हणजे मशीनला. आणि आता इथे असे कोलगेट वगैरे असे तीन तीन वस्तू मी आणते. आता ह्या तेलाच्या बघा बरण्या ज्या आहेत ना, या तीन आणल्या आहेत, कारण तिघरूम म्हणजे बेडरूमला निखिलच्या, माझ्या म्हणजे आमच्या बेडरूमला, निखिलच्या बेडरूमला आणि एक गेस्ट रूमला, असं तीन बरण्या मी आणत असते. म्हणजे मग कसं आहे प्रत्येक ठिकाणी मग बघत फिरण्याची धावपळ करायची गरज नसते. तसंच आता इथे मी ना कॉफीच्या पुढे आणलेल्या आहेत, कारण ना मला कॉफी खूप आवडते, म्हणजे जास्त नाही पित मी, पण मला लहर आली की मी दुपारच्या वेळेस विदाऊट शुगर माझी कॉफी बऱ्यापैकी असते. आणि ही बघा शेंगदाणा तेलाची पिशवी आहे, तर ही पिशवी मी कायम आणते. खानदेशची खिचडी आपल्याकडे नेहमी होते आणि खानदेशात तेलाशिवाय खिचडी खाल्ली जात नाही. मग कसं आम्ही ना 2 महिन्यात ना एकदा किराणा करतो, काही जास्त लागत नाही ना. कधी कुणी पाहुणे वगैरे रावणे असले ना, म्हणजे कसं काही कार्यक्रम असला तर त्यावेळेस थोडंसं किराणा जास्त लागतो, किंवा असं एखाद महिन्याला जर होऊन जातं.
कसं येवाजावा चालूच असतो ना, मग त्याच्यामुळे एखाद्या वेळेस ना किराणा इकडे तिकडे होतच असतो. तर त्याच्यामुळे मी काय करते, थोडाफार एक्स्ट्राचा आणते आणि तो जर उरला तर मग दुसऱ्या महिन्याला तो बरोबर ॲडजस्ट होऊन मग मी 2 महिन्यानंतर काही वेळेस जाते मग किराणा करायला. तेलाचा बॉक्स ना मी पूर्ण आणत असते मात्र ना एकाच वेळी. आणि चॅनलचे आपल्या रेसिपी पण भरपूर होतात ना सरलास किचनच्या, त्याच्यासाठी पण भरपूर असं म्हणजे थोडंफार किराणा मी आणून ठेवते आणि ते पण डिश मस्त खात, सगळे आवडीने खातात. म्हणजे आपली डिश पण होते खाण्याची आणि रेसिपी पण होते. तर आता हा असा माझा किराणा आहे महिन्याचा. आता मी हा भरून घेते आधी. तर आता हा पहिले मी किराणा भरून घेते. किराणा वगैरे भरून घेतला आणि नंतर वरती साफसफाईला आली मी. आणि कसं आता ना जरा साफसफाई करून घेतली ना, बाळ पण घरात आहे ना म्हटलं मग जरा आवरून ठेवायचं. घर व्यवस्थित असलं ना, कोणी येतं जातं आहे आता सध्या असंही माझं नेहमी आवरलेलं असतं. परंतु थोडीशी डीप क्लिनिंग आज करायची आहे. कुठेही फिरू शकतो. आज फॅन झाला आहे पुसून, बेडशीट चेंज करून झालेलं आहे. आणि इकडे बघा एवढी फॅनची घाण पण निघालेली आहे. मी जरा बाहेर आली आहे. कनी काहीतरी असं वाजण्याचा आवाज येतो आहे, म्हणजे ना काहीतरी संगीत चालू आहे. बघूया म्हटलं काय चालू आहे. तर बाहेर ना असं मस्त छान असं गाणं चालू केली ना, फॅन पुसून दिला मग खालचं सगळं पुसायचं होतं. तर आता ना शोकेस वगैरे सगळं पुसून घेते, ड्रेसिंग पुसून घेते. ड्रेसिंग पुसायचं काय करायचं, सुरुवातीला ना सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या आणि नंतरच पुसायला घ्यायचं, म्हणजे ना क्लीन होतं. नाही तर एक एक वस्तू बाजूला करून जर पुसलं ना, अजिबात व्यवस्थित पुसलंही जात नाही. आणि पुन्हा पुन्हा आपले तेच हात आपल्या ज्या ड्रेसिंगवर ठेवलेले असते ना, पावडर तेलाचं वगैरे जे काही असतील वस्तू, तुमचे परफ्यूम्स वगैरे असतील, त्यांना परत ते आपल्या हाताचे डाग लागत जातात आणि ते जरा विचित्र दिसतं. तर आता इथे माझा ड्रेसिंग आणि साईड टेबल पण पुसून झालेलं आहे, म्हणजे साईड टेबल छोटंसं असं पुपीसारखं बेडच्या बाजूचं. तर आता इथे समोर ना एक शोकेस आहे, असं वस्तू वगैरे ठेवायला, फाईल वगैरे ठेवायला ठेवलेलं आहे. परंतु कसं आहे, बऱ्याचदा ना काय होतं, घाईघाईत आपण ना वरतीच राहू देतो. तर तसं न करताना नेहमीमध्ये ठेवायचं. पण आमचे तसे ड्रॉवर आहेत त्या ठेवायला. परंतु कसं असतं, कधी बाहेर गेले ना खेरणार सरून घाईघाई पटकन आले ना, तसं त्यांचं काम एकदम क्लिअर आहे. माझंच कधी कधी इकडे तिकडे होत असतं. तर आता हा निखिल बघा त्यांच्या रूममध्ये कसा आवरतोय. त्याच्या लग्नाचा बॅनर होतं ना गाडीला लावलेलं, ते त्याने सांभाळून ठेवलेलं आहे. बघू शकता इथे. तर निखिल मला ना आज मदत करत आहे. आम्ही ना सगळं सामान घेऊन आलो, साड्या घेऊन आलो, तेही मदत केली, किराणा आणला आणि नंतर लगेच ना घर आवरायला घेतलं मी. तर मला म्हटलं थांब म्हणे, मी ना फॅन वगैरे पुसून देतो आणि जाळं काढून देतो. कारण असं कॉटवर उभं राहून ना मला काही गोष्टी नाही जमत. आणि आजकाल ना असं मला म्हणजे भीती पण वाटते ना, कधी नको बाबा पाय वगैरे सटकल्या तर आता आहे आपली 55 शी गाठली आहे, जुळला तर बरं, नंतर नाही तर काय करायचं. त्यापेक्षा ना मी असं काही काही गोष्टी ना करून घेत असते मदत घेऊन. निकू मात्र ना खरंच सांगते, मी सगळ्या गोष्टीत मदत करतो, तो मलाच नाही नैनिशाला वगैरे सुद्धा मदत करतो. तर आता खालच्या रूममध्ये आम्ही आलेलो आहोत, वरचे झाले रूम आणि आता त्याची ही रूम होती. तर बाळाला ना सकाळच्या वेळेस म्हणजे दिवसभर आम्ही खाली ठेवणार आहोत आणि वरती रात्रीच्या वेळेस मग त्याचं कसं झोपायचं व्यवस्थित निवांत राहील. म्हटलं सकाळी गडबड असते ना कामांची, तर आवाज पण खूप होतो ना खाली. तर आता खालची रूम आवरायला घेतली, बाळाला वरती ठेवलं. ना जाळाळं काढण्याचं काम ना 15 दिवसातून एकदा करूनच घ्यायचं, म्हणजे ना जास्त खराब नाही होत. तुम्ही आता बघितलं असेल की खूप असं जाळं माझ्या इथे आलेलं नाही आहे रूममध्ये, प्रत्येक रूममध्ये खूप जाळं नव्हतं. फॅन मात्र ना माझे नाही पुसले जात जास्त करून, कारण माझा हात नाही पुरत. जेव्हा निखिल पुसून देईल तेव्हाच होतं, म्हणजे महिन्यातनं एकदा होतं. आता ना निखिल आंघोळीला गेलेला आहे. मी सकाळी कसं आवरून घेतलेलं होतं ना सगळं माझं, पण निखिलला ऑफिसला जायचं होतं ना, मग त्याने ना काम आवरलं ना, तर मग लगेच आंघोळ केली मी हातपाय मात्र. आणि आम्ही बाहेर गेलो होतो तोपर्यंत खरीने सरांनी खाऊन घेतलं आणि त्यांच्या कामासाठी ते बाहेर गेलेले आहेत. तर ते आता उशिराच येणार आहेत, त्यामुळे काय आहे जेवणाचं सगळ्यांचं आताच आवरून जाणार आहे माझं. दिवशी असा चोरवाट काढायची, ब्रंच करून टाकायचा, म्हणजे जेवणाबरोबर नाश्त्याबरोबर सगळं एकाच वेळेस करून जर दिलं ना सगळ्यांचं आवरून होतं. भांडे कुंडे सगळे बाहेर ठेवले जातात आणि एक दिवस शांतता मेंदूला मिळते होममेकरला, हाऊसवाईफला. आणि आपण पण थोडीशी सुट्टी काढून घ्यायची असेच चोरून चोरून. ॲक्च्युली ना मी आदल्या दिवशी ना पावभाजी केलेली होती, तर ती उरली होती. तर डोश्याचं पीठ पण आपल्या फ्रीजमध्ये माझं कायम असतं, त्यामुळे ना म्हटलं डोसे पावभाजी डोसा करून घेतला.
बघा मस्त असा डोसा झालेला आहे, चव पण खूप छान लागते. अशी पावभाजी लावून घ्यायची आणि डोसे बनवून घ्यायचे, म्हणजे चटणी जरी नसेल ना त्या दिवशी तर ॲडजस्ट होऊन जातं. मी मग अशीच म्हटली की लंच आणि ब्रंच एकाच वेळेस करायचं आहे, तर आता ना इथे ब्रेडच्या स्लाईस पण होत्या, तर म्हटलं थोडंसं पावभाजी लावून थोडंसं सँडविच टाईप पण बनवून घेऊया. अशा नवीन नवीन युक्त्या कधी कधी सुचवून घ्यायच्या आणि वेगळं काहीतरी खाण्यात मत मजा असते ना. हे ना मी मला लागेल तेवढं ब्रेडच्या स्लाईस काढून घेतल्या आणि असं पॅकिंग करून ठेवून द्यायचं. त्याला एक रबर असतं किंवा मग मी ते क्लिप असते ना ती पण लावून ठेवत असते. बघितलं का आता निखिल आलेला आहे आंघोळ करून जेवणासाठी, कारण त्याने साफसफाई केली ना माझ्यासोबत, तर त्याला असं गरम गरम असं डोसा कुठलीही वस्तू त्याला गरम गरम खायला खूप आवडते. आता निखिलचं खाऊन झालं आणि तो गेला ऑफिसला, मग मी माझ्यासाठी भाजी गरम केली आणि ब्रेड गरम केले आणि एखादा डोसा करून घेऊ म्हटलं. पाहुणे होते ना म्हणून मग ब्रेडच गरम करून घेतले भाजीवर. आणि नैनिशाला कसं आहे ना, बाळंतिणीला वेगळं जेवण असतं ना, तर तिचं जेवण पण झालेलं आहे आणि मी आता जेवण करायला घेते. हे सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन आपल्याला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.